पक्ष आहे आणि त्या नागाला भक्ष करण्यासाठी म्हणून या नाग लोकात मी प्रवेश केले। माझ्या पुत्राला भक्ष करणं हे तुझ्यासाठी अशक्य आहे, कारण आतापर्यंत त्याची माता जिवंत आहे आणि त्याला सांभाळण्यासाठी त्याचं संरक्षण करण्यासाठी मी सिद्ध होणार आहे। आठवतो प्रसंग तुझा पती म्हणजे चिकूर नाग, या चिकूर नागाला भक्ष मीच केलंय। तुझा पती जो चिकूर नाग, याला मी भक्ष करून माझ्या उदरात उसळलेला भुकेचा डोम शमवलेला आहे। आणि असं असताना त्यावेळी तू काहीही करू शकली नाही, पण गरुडा सूर झाल्यासाठी त्याची पत्नी आतापर्यंत सटत आली आणि त्याचा पुढे सुद्धा सटतच राहणार। आणि एकच तुला सांगू इच्छिते, अरे एका नाग स्त्रीला आणि कोणत्याही स्त्रीला वैधव्याच्या पंक्तीला बसवणं हे तुला तर सोबत नाही, कारण हे तू ब्राह्मण पुत्र आहेस। हे बघ, या जला जगात जो जो जीव जन्माला आला प्रत्येकाची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून आहे। या जगतातील प्रत्येक जीव हा ब्राह्मणच आहे, पण ज्यानं त्यानं आपापल्या कर्माप्रमाणे आपलं कर्म करून संस्कारात तो ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे की शूद्र आहे हे फक्त संस्काराने ठरवलं जातं, जन्मावरून नव्हे। पण माझ्या उतरा उदरा झुकलेली उतरलेली हा मी सर्पभक्षक, मी नागभक्षक म्हणून देवतांनी माझी नियुक्ती केलेली आहे। अर्थात तुम्हाला ज्यावेळी मी भक्ष करीन त्याचवेळी माझी भुकेची खडकलेल्या पण गरुडा तुला कोणते प्राणी तू भक्षण कर, अन्य कोणताही नाग भक्षण कर, फक्त माझ्या पुत्राचा मार्ग त्यावेळी फक्त फाटली होती, आता ती तोडल्यापूर्वी तुझे दोन्ही आणि त्या ब्रह्मदेवाच्या केसापासून जन्माला आलेले हे शूद्र प्राणी माझं काही करू शकत नाही। आम्ही जरी जमिनीवर पडत राहिलो तरी तो एक घरी खेळ, तू अवकाशात उंच भरारी जरी मागण्याचा प्रयत्न केलास तरी अवकाशात गवस ते केव्हाच घालू शकत नाही। पाण्यासाठी सुद्धा पाण्याच्या थिंबासाठी तरी तुला भूमीवरच यावं लागेल। भूमीवर केव्हा झालोय पण आलोय कशासाठी, फक्त माझ्या भुक्याची भूक भागवण्यासाठी म्हणून। आणि म्हणूनच म्हणतोय Yeah।
Thank you.
माझा मार्ग तू कधीच सोडणार नाही, पण एक घाणी ठेव, स्वतःच्या पुत्राचं रक्षण करण्यासाठी ही त्याची माता झटणार, दिलेला शब्द पूर्ण करणार. नाट्यस्को दशावत नाट्य म्हणजे शिवराम नाईक आणि महेश नाईक, माफ करा, रमेश नाईक आणि शिवराम नाईक यांनी बहुमत पारदर्शिले. रमेश आणि शिवराम यांच्या नंबर आभार म्हणून विनायक सावंत यांच्या कलेचा बहुमान करून बहुमान पारदर्शिले. निलेश यांच्या मनावर आभार दशावतार नाट्यप्रेमी शंकर जाधव, श्रीधर गवस आणि सुनील गवस, शंकर श्रीधर आणि सुनील यांच्या मनपूर्वक आभार म्हणून तमाम नाट्यप्रेमींचे आभार म्हणून माझ्या खालून करत दशावतार नाट्य म्हणजे श्री सुनील गवस, श्री सुनील थोरी यांनी माझ्या कलेचा बहुमान करून हे बहुमान पारितोषिक आहे. सुनील थोरी यांचे आभार मानतोय खालून करत दशावतार नाट्य मंडळातर्फे. माझ्या पुत्राचं रक्षण करेल असताना माझ्या जीवितांना वाचक्य होते, पण माझा शब्द माझ्या पुत्राचं रक्षण शेवटच्या अंतापर्यंत ही नागिन तुझ्यापासून करेलच करेल. Oh,